ओबीसी को राज्य की आरक्षण देने के लिए राज्य सरकार ने जो विधेयक बनाया था उस विधेयक पर मंगलवार को राज्यपाल ने हस्ताक्षर कर दिए। इस हस्ताक्षर के बाद भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। ओबीसी ना राज्य की आरक्षण देना करता ये विधेयक राज्य सरकार ने राज्यपाल महोदयाकडे पाठवलं होतं। माननीय राज्यपाल महोदयांनी ते मान्य करून त्यावर स्वाक्षरी केली। मी त्यांचं अभिनंदन करतो। राज्य सरकारला माझी विनंती आहे 13/12/2019 4 मार्च 2021 आणि आत्ता 8 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने सुचवल्याप्रमाणे ओबीसी आयोग आणि राज्य सरकार यांनी एकत्रितपणे ओबीसींना आरक्षण देण्याबद्दलचं जी अवेलेबल डेटा राज्य सरकारकडे आहे त्या डेटावरनं निर्णय करावा। यापूर्वी आम्ही वारंवार सांगायचो की केंद्राचा डेटाचा काही संबंध नाही, राज्यांनी डेटा करायचा आहे। राज्य सरकारने उशिरा का होईना आयोगाला डेटा दिलाय। आता एवढीच विनंती आहे की 8 तारखेला सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने राज्य सरकारने ओबीसी आयोगाने बाजू मांडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण तातडीनं बहाल करावं आणि येणाऱ्या संपूर्ण निवडणुका या ओबीसी आरक्षणाने घ्याव्या। येणाऱ्या सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये याची काळजी राज्य सरकारने घ्यावी, एवढीच विनंती राज्य सरकारला आहे।